नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डिलिशियस फूडमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण 16 धान्यापासून खमंग अशी थालपिठाची भाजणी तयार करणार आहोत. त्यासाठी घेतलेले धान्य पाहूयात. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ हे चारही पदार्थ मी 1/4 किलो घेतलेले आहेत. थालपिठाची भाजणी करण्यासाठी कुठलाही पदार्थ आपण कमी जास्त घेऊ शकतो. गव्हाचे प्रमाण कमी केले तरी चालेल, ज्वारी बाजरी वाढवलं तरी चालू शकेल, कारण भाजणीपासून तयार केलेले थालपीठ हे नेहमी खमंगच होतात. तसेच इतर धान्य पाहूयात. हरभऱ्याची डाळ, नाचणी हे मी छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहे. ह्या छोट्या वाट्या म्हणजेच आपल्या नॉर्मल नाश्त्याच्या चमच्याने 6 चमचे डाळी व कडधान्य घेतलेले आहेत. हरभऱ्याची डाळ, नाचणी, तुरीची डाळ, मूग, मटकी, मसुरीची डाळ, उडीद डाळ, मेथ्या 1 चमचा घेतलेला आहे, चवळी, हरभरे, धने, जिरे 3 चमचे. हे सर्व कडकडीत उन्हामध्ये 1 तास चांगलं वाळून घेतलेलं आहे, कारण हे सर्व धान्य आपल्याला भाजायचे उन्हामध्ये ठेवल्यामुळे याला भाजण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी लागणार आहे. सर्व धान्य भाजून घेण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. प्रथम बाजरी भाजून घेऊया. कढई चांगली कडक झालेली आहे. गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. स्लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व धान्य कडकडीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप लालसर भाजायचं नाही आहे. खमंग असा वास येत असला कडकडीत झालं धान्य की ते काढून घ्यायचं आहे. 1/4 किलो बाजरी भाजण्यासाठी 5 मिनिट गेले. पाहा, चुटचुट असा आवाज येत आहे. बाजरी काढून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आता गहू भाजून घेऊयात. गहू देखील चांगले फुलून आले पाहिजे. सतत हलवत त्याला खमंग भाजून घ्यायचं. 4 मिनिटातच गहू देखील भाजले गेले आहेत. पहा, मस्त उडून येत आहेत. कडकडीत उन्हात ठेवल्यामुळे भाजण्यासाठी वेळ कमी लागत आहे. गहू देखील काढून घेऊया. आता ज्वारी भाजून घेऊयात. पहा, ज्वारी देखील चांगली भाजून झाली आहे. चुटचुट असा आवाज येतो. काढून घेऊया. आता तांदूळ भाजून घेऊया. तांदळामध्ये बोरी पावडर घातलेली असते, ती जाण्यासाठी मी तांदूळ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. हे देखील कडकडीत होईपर्यंत भाजून घेऊया. तांदूळ भाजून झाले, काढून घेऊया. आता नाचणी भाजून घ्यायची. नाचणी देखील झुटझुट करत आहे, भाजून झालेली आहे, काढून घेऊया. हे उरलेले जिन्नस देखील स्लो फ्लेमवर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. एक चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत. त्या फार गरम करायच्या नाहीत, कारण मेथ्या हा कडू असतात. जास्त जर गरम केलं तर त्याचा कडवटपणा वाढतो. हे सर्व पदार्थ गरम आहेत, त्यावर ह्या मेथ्या घालून घ्यायच्यात. त्यामुळे ऑटोमॅटिक ह्या देखील गरम होतात. सर्व धान्य थंड झालेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे गिरणीतून दळून आणू शकता किंवा घरात घरघंटी असेल तर घरी दळलं तरी चालेल. दळताना काळजी एकच घ्यायची आहे की खूप बारीक पीठ तयार करायचं नाही. याचं रवाळ असं पीठ तयार करायचं आहे. रवाळ पीठ केल्यामुळे थालपीठ एकदम खुसखुशीत होतं. थालपीठाची भाजणी थोडीशी रवाळाशी दळून घेतलेली आहे. असे हे 16 धान्य मिक्स करून भाजणी तयार करून ठेवली तर जेव्हा हवे तेव्हा आपण खमंग व खुसखुशीत थालपीठ करू शकतो. पिठाच्या खमंग भाजणीपासून थालपीठ देखील करून पाहणार आहोत. या बाउलमध्ये थालपीठाचं पीठ काढून घेते. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये केवळ कांदा, कोथिंबीर, तिखट मीठ घालून थालपीठ केले तरी खमंग लागणार आहे. परंतु आता करताना मी थालपीठामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, कोथिंबीर, थोडंसं बीट आणि 2 हिरव्या मिरच्या ह्या देखील घालणार आहे. हे सर्व आता आपण बारीक कट करून घेऊ. चॉपरच्या साह्याने एकदम बारीक करणार आहे. जर घरात चॉपर नसेल तर सुरीने एकदम बारीक कट करून घेतलं तरी चालेल किंवा खिसून घेतलं तरी चालेल. बारीक केलेलं सर्व आपण थालपीठाच्या भाजीमध्ये घालून घेऊया. यामध्ये आता 2 चमचा तीळ घालून घेऊया. 1/2 चमचा ओवा, बारीक 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ, सेंदूर मीठ आहे. यामध्ये भाजणी तयार करताना धने जिरे घातलेले आहेत, त्यासाठी धने जिरे परत घालायची गरज नाही आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छोटा 1 चमचा साजूक तूप घालून घेत आहे. थालपीठ एकदम खुसखुशीत होतात. पाणी घालून थालपीठ करण्यासाठी पीठ मळून घेऊया.
खूप पातळ करायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण गाजर, काकडी, बीट सर्व घातलेलं आहे, त्याचं देखील पाणी सुटतं. थालपीठ याचे सहज थापता येतील असं पीठ तयार करायचं. थालपीठासाठी सैलसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. थालपीठ करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. सुती कापड घ्यायचं, ते सुती कापड पाण्यामध्ये बुडवायचं, त्यातील पाणी थोडंसं कमी करून घ्यायचं. सुती कापड घडी करून घेतलेलं आहे. पिठामधून छोटा पिठाचा गोळा घेऊया. थालपीठ थापताना हात थोडासा पाण्यात बुडवायचा, पातळ असं आपल्याला थालपीठ थापून घ्यायचं. कोर पाडून घेऊया. हे थालपीठ आता तव्यावर टाकून भाजून घेऊया. तवा चांगला गरम करून घेतलेला आहे, त्यावर थोडस तेल टाकू. तेल सगळीकडे पसरून घेऊया. तयार केलेलं थालपीठ तव्यावर टाकायचं. कापड लगेच थालपीठापासून वेगळं होण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आहे. चमू बाजूने फिरवायचा कपड्यावर. स्लो मीडियम फ्लेमवर आपल्याला थालपीठ हे खमंग भाजून घ्यायचं. एक दीड मिनिटामध्ये तयार केलेल्या होलमध्ये तेल घालून घ्यायचं. तूप घातलं तरी चालेल. चहू बाजूने देखील तेल सोडून घेत आहे. दुसरी बाजू आपण शेकून घेऊया. तवा चांगला कडकडीत गरम झालेला आहे, त्यामुळे एक दीड मिनिटामध्ये एक बाजू शेकून झाली. दुसरी बाजू देखील आपण स्लो मीडियम फ्लेमवर चांगली खमंग भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी चांगली खमंग थालपीठ भाजून झालेले आहे, काढून घेऊया. एकदम खमंग खुसखुशीत थालपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहेत. हे थालपीठ दह्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर देखील खाऊ शकता. थालपीठ भाजणी तयार करून ठेवली तर आपल्याला झटपट थालपीठ तयार करता येतात. नाश्त्याला देखील तुम्ही खाऊ शकता किंवा टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता. ह्या थालपीठामुळे आपल्या शरीरामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस असे अनेक घटक मिळतात. थालपीठ भाजणी व थालपीठ ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन रेसिपी लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह. कायम स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.